नगरमधील नगरसेवक किशोर डागवाले परिवारानं आपल्या फार्म हाऊसवर श्रावणी पोळ्याचा सण उत्साहात साजरा केला. डागवाले यांनी आपल्याकडील बैल जोडीसह पशुधनाची पूजा करून त्यांना पुरणपोळी खाऊ घातली. नगर शहर आणि परिसरात बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतात कापड कष्ट करणाऱ्या पशुधनापोटी कृतज्ञता व्यक्त करीत शेतकऱ्यांनी आपल्याकडील बैल जोडीसह पशुधनाची पूजा केली. नगरमध्ये नगरसेवक किशोर डागवाले यांनीही आपल्या मळ्यात श्रावणी पोळा साजरा केला. सजवलेल्या बैलजोडीला डागवाले कुटुंबियांनी पुरणपोळी खाऊ घालून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. यावेळी डागवाले कुटुंबियांनी सर्व पशुधन हे कुटुंबाचाच भाग असल्याच्या भावना व्यक्त केल्या. बैलपोळ्याचा सण अत्यंत संपूर्ण शहरामध्ये आणि या परिसरामध्ये सुद्धा अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. बैलपोळा साजरा करण्याचा जो या एकीबाबत शेतकरी वर्षानुवर्ष ज्याच्या जीवावर हे जे शेतकरी जो धान्य पिकवतो वर्षभर ज्या बैलाच्या याच्यामुळं सुख समृद्धी त्याच्या घरामध्ये नांदती त्याचा कुठंतरी ऋण फेडण्याचा एक दिवस आज असतो तो म्हणजे बैलपोळा. तो या परिसरामध्ये सुद्धा अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. आज देखील उत्साहात साजरा करता असताना शेतकरी वर्गाला एक चिंताग्रस्त आहे की आज जवळजवळ 1 ते 1.5-2 महिन्यापासून पावसानेसुद्धा दडी मारल्यामुळं शेतकरीसुद्धा हवादिल झालेला आहे आणि खरीपाचं पीकसुद्धा त्याचं गेल्यामुळं निदान आज तरी आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी एकच प्रार्थना केली की परमेश्वराला की बा आज तरी याच्यानंतर राहिलेल्या दिवसामध्ये एक भरपूर पाऊस जर झाला तर खरे चांगले दिवस या शेतकऱ्याला येतील. हा शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. आज बैलांकडून आपण इतक्या दिवस कष्ट करून घेत असतो पण आज बैलांना आपण आराम देत असतो. आज पुरणपोळीचा नैवेद्य देऊन त्यांचं गोड कौतुक करतो आपण आणि त्यांची पूजा अर्चा करून त्यांना नमस्कार करून प्रार्थना करतो कारण त्यांच्या जीवावरच आपलं सगळं शेतातलं काम सर्व व्यवस्थित होत असतं. शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाचा दिवस आहे. वर्षभर जो त्यांच्यासाठी काबाड कष्ट करतो असा बैल त्याच्या आज ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि त्याचा आनंद देण्यासाठी तो सण साजरा करतो त्याचा बैलपोळा. आज शेतकऱ्यांमध्ये बैलपोळ्यानिमित्त खूप आनंदाचं वातावरण आहे. जो त्याच्यासाठी वर्षभर कष्ट करतो धान्य पिकवतो त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज बैलपोळा तो सण साजरा करत असतो आणि त्यानिमित्ताने आम्ही डागवली कुटुंबीय व पंचक्रोशीतील सर्व नागरिक आम्ही आमच्या या मळ्यामध्ये मोठ्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे बैलपोळा साजरा करत असतो. याही वर्षी देखील आम्ही बैलपोळा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आहे आणि आमची भव्य मिरवणूक आम्ही बैलांची आम्ही सर्व पंचक्रोशीतील सगळे शेतकरी मिळून आम्ही काढणार आहोत. त्यानिमित्ताने ढोल ताशे वगैरे आम्ही अशी सवाद्य मिरवणूक त्यांची काढणार आहोत आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही मागणी हे करत आहोत. यावेळी आशा डागवाले, रोहन डागवाले, रोहित डागवाले, अनुजा डागवाले, सोनी डागवाले, रिकिता गवळी, शीला गवळी, रेणूल डागवाले आदी उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.